आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी निखिल सवान स्वानंद सिनेरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आलो आहोत हिंदुर्द सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर निर्माण करण्यात आलेला चित्रपट म्हणजेच ठाकरे या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू घेण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूयात. बहुत अच्छी पिक्चर है और नवाजुद्दीन काम का बहुत बहुत अच्छा रोल लगा उन्होंने. मुझे मूवी कशी वाटली? खूप छान आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची ऍक्टिंग खूप छान आहे. म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी ऍक्टिंग चांगली केली का बाळासाहेबांच्या? एकदम झेरॉक्स कॉपी बोलू शकतो आपण. झेरॉक्स किती स्टार देऊ इच्छिता? 5 स्टार. 5 out of 5. एकदम सुंदर, एक नंबर. ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? एकदम मस्त, सगळ्यात भारी बाळ. पात्र आहे बाळासाहेबांसाठी खूप चांगले, एकदम सुपर फॅन्टॅस्टिक. नवाजुद्दीनची ऍक्टिंग कशी? ऍक्टिंग तर खूपच छान होती. आवाज जो इनफॅक्ट जो चेंज केला इनिशियली आवाज मला वाटतं खेडेकरांचा दिलेला, ते खूप चांगला डिसिजन होतं. आणि पूर्ण मूवीमध्ये कोणते असे पॉईंट होते जे लक्षात ठेवण्यासाठी सारखे होते ज्या काही बाळासाहेबांनी केलेले? बाळासाहेबांचे डायलॉग. किती स्टार देऊ इच्छिता? किती स्टार देऊ इच्छिता? 5 स्टार. 5 out of 5. येस. मूवी कशी वाटली? एक नंबर बोलू तर मराठी माणसाचे इतर आठे बरोबर केलं माणसाचे. नवाजुद्दीन सिद्दीकीची ऍक्टिंग? त्याची तर क्लास ऍक्टिंग आहे, हार्ड ऍक्टिंग असते. त्यांच्या तर नकाची सर पण आहे, पण कसं बरोबर ऍक्टिंग काय नाही. किती स्टार देऊची पिक्चरला? स्टार तर बोलाल तर 5 च्या 5 स्टार भेटते. खूप अप्रतिम मूवी आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने काम खूप छान केलं आहे आणि सगळ्या कलाकारांचं काम मस्त आहे आणि पुन्हा पुन्हा पाहावा असा मूवी आहे. आणि मला खूप डबिंग खूप आवडलं कारण बाळासाहेबांचा आवाज हा एकदम रिअल वाटतो. म्हणजे असं वाटतं की बाळासाहेब स्वतः संवाद साधत आहेत प्रेक्षकांशी, त्यामुळे खूप मस्त वाटला मूवी. मीनाताईंचं जे कॅरेक्टर आहे ते अमृता राव यांनी केलं आहे, ते कसं वाटलं तुम्हाला? हो, अमृता रावनी पण छान ऍक्टिंग केली आणि असं वाटतं की रिअल मीनाताई आहेत, स्क्रीनवरती वावरतात असं वाटतं. खूप छान काम केलं. नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ज्यांनी बाळासाहेबांचं कॅरेक्टर केलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं की पात्र आहे का नाही? नाही, त्यांनी म्हणजे ॲक्च्युअल जे गेस्चर दिलेत किंवा जे मुवमेंट केले स्क्रीनवरती किंवा त्यांची जी हालचाल आहे हावभाव आहेत ते म्हणजे व्यक्तीच्या एकदम खरे वाटतात, ते खरे बाळासाहेब वाटतात वावरतात असे. आणि मूवीला किती स्टार देऊ इच्छिता तुम्ही? 5 स्टार. आउटस्टँडिंग, अमेझिंग, खूप छान मूवी आहे. मूवी छान होते आणि बघायसारखी, अजून एकदा बघायचं इच्छित आहे. शिवसेनेवाले फ्री देत होते पण आम्ही मुद्दाम पैसे देऊन बघितलं कारण की मूवी आम्हाला बाळासाहेब ठाकरेच खूप आवडले आणि त्यांच्या शिवरायांचं भक्ती छान आवडली, खूप आवडली. नवाजुद्दीन सिद्दीकीची ऍक्टिंग कशी वाटली? छान केली, उत्कृष्ट केली, उत्कृष्ट केली त्यांनी. जसे आपले बाळासाहेब ठाकरे होते तसाच ॲटिट्यूड होता, छान वाटलं त्यांचं बघून. मीनाताईंची ऍक्टिंग जी केली आहे त्याच्यात छान केली आहे त्यांनी, पण मीनाताई होते शेवटी त्यांच्यासारखे. किती स्टार देऊची? 5 पैकी 5. ऍक्टिंगमध्ये 5 पैकी 5. छान वाटलं. नवीन जोश लागला आपल्याला, सगळ्यांनी बघा असा मूवी आहे, खूप छान दादा. येस. किती स्टार द्या? 5 पैकी 5.5. येस, फुल जोश लागला, 5.5. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.